जरंगे पाटलांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घेणार आहात, भेट घालून देणार आहात असं जे काही? नाही, भेट घालून देणार नाही म्हटलं मी. त्यांचा फोन आता जरंगे पाटील साहेबांचा, कालच माझा फोनवरून चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये काही गुन्हे मागं घेण्याचं, ज्याच्यामध्ये जाळपोळ झाली नाही असे जे गुन्हे आहे ते मागं घेण्याचं मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता, जालना आणि काही महाराष्ट्रातलेसुद्धा. तर त्या संदर्भात काल बोलणं झालं, आज मी सी एम साहेबांशी बोलणार आणि जमलंच तर 23 तारखेला मी स्वतः भेटणार सी एम साहेबांना. आणि मग त्यासोबतच तर आम्ही त्या शिष्टमंडळात होतो आहे, आम्ही शब्द दिलेला आहे, तर शब्दाप्रमाणे सरकारनं काय प्रगती अहवाल तयार केलेला आहे तो सुद्धा पाहिला आणि ते दिव्यांग जरंगे पाटील साहेबांना आम्ही दाखवेल. 2 दिवसात तुम्ही जरंगेंना घेऊन जाणार मुख्यमंत्र्यांच्या? नाही नाही, चुकीची बातमी कोणतरी ते हे केलेली आहे. मी स्वतः घेऊन जाणार नाही आणि मला घेऊन जायची गरजही नाही आहे. जरंगे पाटील स्वतःही जाऊ शकतात, मुख्यमंत्री स्वतः त्यांना भेटू शकतं, त्यातलं मध्यातलं काही मला त्याची गरज न माझी तिथे गरज आहे असं नाही आहे. पण ते चुकीची बातमी फैलवली आहे. फोनवरून बोलणं झालं कालच आणि कालप्रमाणे मी आता थोडं कामाला लागलो आहे. 23 मी सी एम साहेबांशी भेटून मग समोर मला वाटते काय तारखेपेक्षा काम होणं फार महत्त्वाचं आहे आणि तारखेच्या आतच सरकार चांगलं काम करेल अशा अपेक्षा आहे आणि चांगलं काम झालं सुद्धा आहे, चांगले रिझल्ट हाती येत आहे आणि मला वाटते व्यवस्थित होईल. तारखेच्या आज म्हणजे 24 24च आता 24 माझं काय म्हणणं आहे का, पहिले प्रगती अहवाल जर आमचा चांगला असेल तर 24च काय तर थोडी वाढून सरकार मागणी केली तर जरांगे साहेबांनी ते द्यावी. मागासवर्ग आयोगाची पुण्याची बैठक झाली होती तर त्यांचं असं म्हणणं होतं की जो इम्पेरिकल डेटा गोळा करणं असेल किंवा इतर काही असेल तर त्याला काही 5-6 महिन्यांचा कालावधी लागू शकतो त्याला, तर तुम्ही जरांगेंना काय सांगाल? मला वाटते का असं तोंडी आणि मीडियाद्वारे सांगितल्यापेक्षा काय सरकारनं, दोन गोष्टी आहे का, एखादी गोष्ट सरकारनं कशी केली आणि का आहे वस्तुस्थिती जेथपर्यंत समोर आपण ठेवणार नाही तोपर्यंत मला वाटतं त्याला अर्थ उरत नाही. आणि मग दोन्ही एकूण त्या सरकारनं आपली बाजू ठेवावी, जरांगे पाटील त्या बाजूवर काय बोलतं कशा पद्धतीने समोर जातं तो त्यांचा विषय आहे, पण सरकारनं वस्तुस्थिती ठेवली पाहिजे. ते मीडियाद्वारे नाही तर प्रत्यक्ष ठेवणं गरजेचं आहे. अजित पवार नाराज आहेत असं वाटतं? मला काय करायचं आहे नाराज, माझा नेता नाराज व्हावं आणि तो राहावं का नाही व्हावा ह्या आमचा काही विषय नाही आहे, जनता नाराज नाही झाली पाहिजे. अजित पवारांच्या नाराजीचा फरक नाही पडत, मला कोणाचाच फरक नाही पडत, मला जनतेचाच फरक पडते, कुठल्या नेत्याचा फरक पडत नाही माझ्यावर. भुजबळांचा प्रश्न आहे प्रदूषणासंदर्भातला, दिल्लीनंतर मुंबईतही कृत्रिम पाऊस पाडला जाणार आहे, त्याला एका वेळेचा खर्च हा 40-50 लाख रुपये असणार आहे, हे सगळं तुम्हाला योग्य वाटतंय का? मला वाटतं तर मला पहिल्यांदाच कानावर आलं नेमकं कशा पद्धतीने करणार आहे, कशासाठी करणार आहे ते पाहायला पाहिजे. भुजबळांवर भाजपचा दबाव आहे अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत, ओडीटीवर देखील म्हणत आहेत, सुषमा अंधेरी देखील म्हणत आहेत, खरंच तुम्हाला असं वाटतंय का की भुजबळांवर भाजपचा काही दबाव असण्याची शक्यता आहे? मला असं वाटतं का कोणाचा किती दबाव याच्यापेक्षा समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही हे प्रत्येक नेत्यानं झोपलं पाहिजे, जपास त्याची सगळी विचार केली पाहिजे, कुणी अशा व्यक्तिगत पातळीवर जाऊ नये आणि समाजात तेढ निर्माण होईल असं काही करू नये. आता याच्यामध्ये कसं आहे, 3-4 प्रकारचे लोक असतात, एक तर भांडणं लावून देणे आणि मस्त बिल्डिंगमध्ये बसून मजा पाहणे, तिसरा मजा पाहणे आणि भांडण करणाऱ्याच्या वरते जाऊन आपली सेकोटी शेकून घेणे, असे अनेक प्रकारचे लोक असतात. आता त्याच्यात कोण काय करून आलं हे तुम्ही शोधलं पाहिजे मीडियानं. ओडीटीवर एका मंचावर होते तेव्हा भुजबळांबरोबर त्यांनी सभेत बोलले, त्यांची बाजू मांडली आणि नंतर बारामतीला जाऊन शरद पवारांची भेट घेतली, बंदाड दरवाजामध्ये चर्चा देखील झाली आणि नंतर म्हणतात की माझा आणि भुजबळांचा काहीच संबंध नाही, आमची भूमिका वेगळी. या ओडीटीवरांच्या या वागणुकीला तुम्ही कसं वाटतं? मला वाटतं काँग्रेस अजूनही संभ्रमात आहे, पक्षच संभ्रमात आहे, तो त्यांचा नेताही संभ्रमात आहे, विरोधी पक्षही नेता संभ्रमात आहे. मला वाटतं महाराष्ट्रातली ही पहिली घटना आहे, राज्यातला कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्षाचा विरोधी नेता हा एका मंचावर येऊन एखादं आंदोलन घोषित करतं, हा अचंब आहे. मला वाटतं हा कष्टकरी शेतकऱ्यासाठी झाला नाही, ही गोष्ट सामान्य माणसासाठी मजुरासाठी झाली नाही,
पण या सगळ्या गोष्टीसाठी हे दोन नेते एकत्र झाले याचं चमत्कारित एकंदरी पाहिलं तर हा 8-9 चमत्कार असेल. हा हे सरकारचं अपयश नाही का? कॅबिनेट मंत्री सरकारच्या विरोधामध्ये बोलतोय, सभा घेतोय, कसं आहे हे 5 वर्ष, हे 5 वर्ष जर तुम्ही पाहिलं तर 50-60 वर्षात जे घडलं नाही ते हे 5 वर्ष सगळं घडून जाऊ दे. आता 2-1 वर्ष राहिले, अजून 1 वर्ष, त्याच्यातला हा एक 4-5 प्रकार घडलेलाच आहे. VDTR आणि भुजबळ साहेब एका मंचवर येतं, हे जर शेतकऱ्यासाठी एकत्र आले असते आणि असं झालं असतं तर शेतकऱ्याच्या समस्यामध्ये सगळ्या जातीच्या समस्याचा निपटारा होता. शेतकरी आणि मजुराचं जर आम्ही जर व्यवस्थित प्रश्न हाती लावले आणि ते मार्गी लावले असते तर आरक्षण कोणा मागितलं असतं? पण त्याच्यासाठी एकत्र येत नाही. पण जातीच्या नावा लोक पेटतात, जातीच्या नावानं पेटवायची गरजच पडत नाही आणि म्हणून सगळे नेते आता उडी घ्यायला लागतात. माझं असं म्हणणं आहे का शेतकरी पेटून पेटत नाही हे नेत्यांना कळलं, त्याच्यामुळं हा जे व्यवस्था येतं का ते म्हणतात ना शेकोटी असली तर कॅटली गरम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कॅटली गरम करण्या माझ्या वाट्यावर कसा चाय येईन हा जो प्रयत्न आहे हा केवळवाना प्रयत्न आहे, असं कोणी करू नये. आणि अशा पद्धतीनं एखादा पक्ष म्हणजे विरोधी पक्ष नेता कॅबिनेट मंत्री आणि हे एकत्र येऊन सभा घेतं आणि तशा पद्धतीनं वागतंय तर मला वाटतं एवढं काही मोठा विषय नव्हता. आखरी OBC ला आरक्षण देत असताना, मराठ्यांना आरक्षण देत असताना कायद्याच्या बाहेर जाऊन देणारच नाही, त्याच्यानं एवढा आटापिटा करायचं कामच नव्हतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.